जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. ठीक आहे, मी मगाशी तुझं ऐकलंय पोहे खाल्ले नाहीयेस, मिंजात बिस्किट तरी खा. अच्छा, काय खाणारेस रे? आता काय बाबा, एका मुलाचा पेपरात फोटो आलाय, त्याच्याबद्दल बातमी छापून आलीय. आमच्याकडे कोण लक्ष देणार ना? हो की नाही आत्या? नाही नाही, अगदी बरोबर बोलतेस तू. पण माझी मात्र एक तक्रार आहे. काय? आता तू मला सांग, कार्यक्रमात जवळजवळ सगळ्या फोटोंमध्ये मी होते, मी भरपूर सेल्फीज पण काढल्या होत्या. तक्रार काय? मग मला सांग, बरोबर मी नसलेला फोटोज यांनी पेपर मध्ये कसा काय छापला? आता यांच्याकडे चांगला फोटो नव्हता तर मला सांगायचं होतं ना, माझ्याकडे भरपूर होते, मी दिले असते माझ्याकडचे त्यांना. पण नाही, हा असा फोटो छापला त्यांनी, आता चांगला हे चुकीचं नाहीये का? कोणाचं काय तर कोण. हा वैद्य येईल ना, मी ते सुंदरम म्युझिक कंपनी मध्ये जाणार आहे आज. बोलवलंय त्यांनी? नाही नाही, बोलावलं नाहीये, मीच जाणार आहे. त्यांना एक कॉपी देऊन तर बघतो, बघूया काय म्हणतात. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. बरं चला, मी निघते, करते तुझा फोन नंतर. बाय त्या, बाय बाय, मी जा. यस, बाय, गुड डे. गुड डे. यू डू. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रेवती बोलते. हो माहिती आहे, तुझा नंबर सेव्ह केलाय मी. मला वाटलं डिलीट वगैरे केला असशील. असं का करेन मी? अरे आता सेलिब्रिटी झालायस तू, आमच्यासारख्या पत्रकारांचे नंबर कशाला ठेवशील. नाही असं काही नाहीये, गंमत करत होते. सो आज खुश असशील ना? का? अरे पेपर मध्ये बातमी आली आहे, फोटो आलाय, काय काय लिहून आलाय, खुश तर असायला पाहिजे. अच्छा, हा ते ना. हो ऑब्विसली, आणि मी तुला म्हटलं होतं ना की माझं गाणं चांगलं असेल तर ते लोकांना नक्की आवडेल आणि ते यशस्वी सुद्धा होईल. आणि आता तूच बघ, आलं की नाही छापून पेपरात फंक्शन बद्दल. हसायला काय झालं? तुझ्या इनोसेन्स तर हसू आलं मला. एनिवे, आज दुपारी फ्री आहेस का? कॉफी प्यायला भेटलोस तू? कॉफी प्यायला? काही काही विशेष नाही, विशेष असं काही नाही, सहज भेटलोस तू गप्पा मारायला.